पुढची बातमी बघूयात. बातमी आहे रोहित पवारांच्या दाव्यानंतर सुरू झालेल्या राजकारणाची. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती भाजपनं अंतर्गत सर्व्हे केल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय. अजितदादांच्या राष्ट्रवादीला 7 ते 11 जागा, शिंदेच्या शिवसेनेला 17 ते 22 आणि भाजपला 62 ते 67 जागा मिळतील असा अंदाज सर्व्हेच्या नंतर वर्तवण्यात आल्यामुळे भाजपच्या गोटामध्ये भीती असल्याचा दावा सुद्धा रोहित पवार यांनी केलाय. तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघामध्ये रोखण्यासाठी मोठे नेते उभे केल्यास अजितदादांना जास्तीच्या 6 ते 7 जागांची ऑफर दिल्याचाही रोहित पवारांचा दावा आहे. दरम्यान रोहित पवारांच्या या दाव्याला आता भाजपच्या नेत्यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय. एका ट्रोलर्सनी त्या व्यक्तीला विचारलंय, ज्याला आपले 40 आमदार अजितदादांसोबत निघून जातात हे सोर्स माहीत नसतं, ज्यांना आपले आजोबा म्हणजे आदरणीय साहेब लालबागच्या राजाला अमित शहा येण्यापूर्वी जातात हे सोर्सची माहिती नसते, ती व्यक्ती आता महायुतीचं भविष्य सांगायला लागली. मला असं वाटतं हे अत्यंत हास्यास्पद आहे. याच्यासारखा दुसरा जोक कुठं नाही. स्वतःचा कर्जत जामखेड मतदारसंघ कसा वाचवता येईल याकडे त्यांनी लक्ष द्यावं. बाकी इकडे लक्ष देऊन गरम ताक पिऊन स्वतःचे ओठ पुळून घेऊ नये. काही आगचाग सुरू झाली नाही. यांची चाग षड्यंत्रकारी असते. अशा काही अफवा पसरवायच्या, दंतकथा पसरवायच्या. राष्ट्रवादीच्या सर्व्हेमध्ये फक्त हम दो हमारे दो चारच येणार असं काहीतरी बघायचं. असंच ते मध्य प्रदेशमध्ये बघायचे आमचे 165 आले. असंच ते गुजरातबद्दल बघायचे आमचे 156 आले. जनतेला माहिती आहे 2 वर्ष 8 महिने काय दिवे गाव गे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.